गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे आमचा इथे तिसरा दिवस. आम्ही सगळे छान फ्रेश होऊन रेडी झालेलो आहोत. सगळं आवरलेलं आहे, ब्रेकफास्ट झाला आहे, चहा घेतो आहोत आता. आणि आज आम्ही इथे सेंट्रलचा जो थोडाफार एरिया आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत. तिथे बघणार आहोत काय काय आहे ते. आणि बघूत आता कसा होतो आजचा दिवस. आणि नंतर संध्याकाळची आमची ट्रेन आहे इथून. तर मी सांगतेच तुम्हाला काय काय बघते, कसं हे करते ते. आणि आता इथे आम्ही पॅटिओमध्ये थोडंफार बसलेलं होतं, एन्जॉय केलं इथे पण. तर भेटूच थोड्या वेळामध्ये. सारिंग कॅफे म्हणून आहे तिथे. हे गॉथेनबर्गमध्ये सेंट्रल एरियामध्ये आहे आणि इथे वन ऑफ द बिगेस्ट सिनेमन बन मिळतो. तर आता आम्हाला तो खायचा होता म्हणून आम्ही इथे या कॅफेमध्ये आलेलो आहे. हे कॅफे खूप छान आहे. इथे बऱ्याच प्रकारचे केक्स, पेस्ट्रीज हे देखील मिळतात, कॉफी. आणि छान आहे, टेस्टी असतं आणि नेहमी गर्दी असते इथे. तर आम्ही घेतलेलं आहे, आता आम्ही टेस्ट करून सांगतो कसं आहे ते. This is one of the world's largest cinnamon buns, but the largest cinnamon bun is in America. आणि हा मी हा रोल टेस्ट केलेला आहे, खूप मस्त आहे. मस्त आहे ग, चांगला आहे. मी पण ट्राय करायला. या एरियाला हॉगा म्हणतात आणि हा कॅफेच्या जवळचा शॉपिंग एरिया आहे. आता आमचा इथे सिनेमन बन खाऊन झालेला आहे. आता आम्ही इथे सेंट्रलच्या जवळचा एरिया पहिले एक्सप्लोअर करूत आणि नंतर दुपारी लंचसाठी आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते, तिथला एक्सपिरियन्स कसा आहे ते. आणि आज दिवस पण खूप छान आहे, सनी डे आहे, ऊन पडलेलं आहे, थंडी आहे अजून, खूप गर्मीचं नाही होते अजूनही, पण छान आहे, वातावरण खूप छान आहे. चला तर मग सुरुवात करूयात पुढच्या जर्नीला. आता आम्ही इथे पाम हाऊस इथे पोहोचलेलो आहोत. हे जे माझ्या मागे दिसत आहे हे पाम हाऊस आहे आणि इथे पाम ट्रीज देखील आहेत. तर आणि आज ऊन असल्यामुळे बरेच लोक बाहेर आलेले आहेत. आता
आम्ही इथे फार्म हाऊसच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान असे सगळे त्यांनी ट्रीज ठेवलेले आहेत. हा छोटे छोटे प्लांट्स आहेत, खूप छान आहे. असे दोन फॉल आहेत, दोन तीन फॉल आहेत. आणि आता आम्ही इथे आतमध्ये फार्म हाऊसच्या मध्ये जाऊन आलो. तिथे खूप छान असे झाडं आहेत, असे त्यांनी चार पाच वेगवेगळे हॉल बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये खूप सारे प्लांट्स त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती देखील दिलेली आहे तिथं. आणि तिथे आतमध्ये बॅग घेऊन जाऊ शकत नसल्यामुळे आम्ही दोघंजणं पहिले जाऊन आलो आणि आता वरद आणि अमित गेलेले आहेत आतमध्ये बघायला. आणि आम्ही दोघं इथे बाहेर छान लॉनवर बसलेलो आहोत. आत्ता इथे दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि थंड बिलकुल नाही वाटत आहे. सकाळी आणि रात्री जरा थंड वाटतं, पण आत्ता ह्या टाईमला बिलकुल थंड नाही वाटत आहे. खूप छान आहे वातावरण. आता हे समोर अजून एक गार्डन आहे, तर आम्ही तिथं जाणार आहे आता. तर चला आम्ही तुम्हाला तिथं बघूत. रेस्टॉरंटच्या जवळ आलेलो आहोत. तर खूप सगळ्यांना खूप भूक लागली. चला तर मग जाऊयात, बघूयात कसा आहे एक्सपिरियन्स इथे असलेल्या इंडियन रेस्टॉरंटचा. त्याचं नाव आहे बॉम्बे स्ट्रीट. आम्ही इथे आतमध्ये आलेलो आहोत आणि ह्यांनी थीम खूप छान केलेली आहे आतमधून पूर्ण हॉटेलमध्ये. इथे आम्ही बसलेलो आहोत, इथे ट्रेनची थीम आहे की ट्रेनचं अप्पर बर्थ आणि असं दाखवलेलं आहे. त्याचबरोबर क्रिकेट आहे आणि आपले जे बॉलिवूड फिल्म्स आहेत त्याचं देखील पोस्टर त्यांनी लावलेले आहे. दाखवते तुम्हाला, मस्त वाटतं इथे. इथे आमचं लंच आलेलं आहे. आम्ही लंचमध्ये काय काय मागवलं मी दाखवते. मलाई कोफ्ता मागवलं, दाल तडका मागवलं, बटर नान आणि जिरा राईस, आणि त्याचबरोबर लस्सी, मँगो लस्सी छान मिळते तर ती पण एक मागवली आहे. थोडीफार आपल्याकडे जशी टेस्ट असते इंडियन रेस्टॉरंटमध्ये तशीच होती तिथे पण. आणि आता इथून आम्ही सेंट्रललाच आलो आहोत. तिथून आमची अल्वेस्टापर्यंतची एक ट्रेन आहे आणि अल्वेस्टाहून आम्हाला ट्रेन चेंज करून परत पुढे मालवणची ट्रेन पकडायची आहे. जसं का वाजताची आमची ट्रेन आहे आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहे.
ईस्टरच्या सुट्ट्या संपल्यामुळे आज स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्यांची देखील गर्दी आहे. आता मी इथे गोथेनबर्ग सेंट्रल स्टेशनला आलो आणि आम्ही अल्वेस्टापर्यंतची जी ट्रेन आहे आमची त्याच्यामध्ये आता बसलेलो आहोत. ही अल्वेस्टापर्यंत आहे आणि तिथून पुढे नंतर आम्ही मालमेची ट्रेन बदलणार आहोत. असे दोन ह्याच्यामध्ये आम्ही मालमेपर्यंत पोहोचू. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही थोड्याच वेळात मालमोला पोहोचू. तर ही गोथेनबर्गची ट्रीप खूप छान झाली, खूप छान वाटलं, मजा आली आम्हाला सगळ्यांना. होपफुली तुम्हाला पण आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.